नमस्कार। एकता दावी गणित भाग एक प्रकरण सहावे सांख्यिकी या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण मध्यक कसा काढायचा याचं सूत्र काय आहे, सूत्रामधील प्रत्येक याची माहिती, एल म्हणजे काय, एच म्हणजे काय, सी एफ म्हणजे काय, एफ म्हणजे काय, एन म्हणजे काय, हे आपण पाहिलेलं आहे। म्हणजे सूत्राचं सविस्तर माहिती आपण घेतलेलं आहे आणि त्या सूत्राचा उपयोग करून सराव संच 6.2 मधील पहिली दोन उदाहरणे आपण सोडवलेली आहे। आज आपण त्याच सराव संच 6.2 मधील आणखी काही उदाहरणे आपण सोडवू। मध्यकवर आधारित असणारी उदाहरणे आहेत, म्हणून सराव संच 6.2 मधलं पुढचं तिसरा प्रश्न बघत आहे। काय प्रश्न वाचा? मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली। याप्रमाणे निरीक्षणे आढळली। दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा। काय बघा, सारणीमध्ये काय दिले? वाहनांची गती किलोमीटर पर तास, दर तासी किती किलोमीटर वेगाने वाहन धावतात ही गती दिलेली आहे आपल्याला। 60 ते 64 10 वाहन आहे या गतीने जाणारे। 65 ते 69 किलोमीटर पर तास या वेगाने 34 वाहने जातात। 70 ते 74 या वेगाने 55 वाहने जातात। 75 ते 79 या गटाने या वेगाने 85 वाहने जातात। 80 ते 84 किलोमीटर पर तास या वेगाने 10 वाहने जातात। तर 85 ते 89 दर तासी या वेगाने 6 वाहने जातात। तुम्हाला काय करायचं मग? या नोंदीचा मध्यक काढायचा। सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, हे वर्ग आहेत ते सलग आहेत का ते पाहून घे। सगळ्यात पहिलं बघा बरं, वर्ग काय? 60 ते 64। पुढचा वर्ग काय? 65 ते 69। याची वर्ग मर्यादा 64 आहे, याची खालची वर्ग मर्यादा 65 आहे। भिन्न आहेत, एकचा फरक आहे। कितीचा फरक आहे? एकचा फरक। पुढच्यात स्व बघा, याची खालची वरची वर्ग मर्यादा 69, तर याची खालची वर्ग मर्यादा 70, एकचा फरक आहे। प्रत्येक दोन वर्गामध्ये एकचा फरक आढळला। म्हणजे वर्ग सलग आहेत का? नाही, वर्ग सलग नाही। मग काय करायचं? तर आधी वर्ग सलग करून घ्यायचे। काय करायचे? वर्ग सलग करून घ्यायचे। कसे करतात रे वर्ग सलग? जाणलातच तुम्हाला नव्या येते, तरी सांगतो पाहा। कितीचा फरक आहे बघायचं? 7 ते 64 या वर्गाची वरची वर्ग मर्यादा 64 आहे, तर या वर्गाची खालची वर्ग मर्यादा 65। कितीचा फरक आहे? 65 वजा 64, एकचा फरक। कितीचा फरक आहे? एकचा। तुम्ही काय करायचं? त्या एकच्या निम्मा करायचा, एकच्या निम्मा करायचा। किती येतो रे? एकच्या निम्मा 0.5 येतो। काय येतो? 0.5। मग तुम्ही काय करणार? हा 0.5 आहे तो काय करणार? खालच्या वर्ग मर्यादेमधनं काय करणार? वजा करणार, आणि वरच्या वर्ग मर्यादेमध्ये तो अधिक करणार। खालच्या वर्ग मर्यादेमधनं वजा करा आणि वरच्या वर्ग मर्यादेमध्ये अधिक करा। काय आहे खालची वर्ग मर्यादा आहे? तक्त्यात बघा, आता मी तक्ता इथं आखलाय। वाहनांची गती ही दिलेली आहे आपल्याला, ही आडवी माहिती आहे, उभे वर्ग लिहिले तुम्ही। सलग वर्ग करायचे, त्याचा एक नवीन कॉलम वाढवला इथे। पुढचा आहे तसं आहेत वाहनांची संख्या, तिथे आडवं लिहिलं आहे, तिथं उभं केलंय मी, आणि संचत वारंवारीचा एक कॉलम तर असतोच आपला। इथं वर्ग सलग करायचे, तर काय केलं? हे 64 आणि 65 यांची वजा बाकी एक येते, त्या एकाच्या निम्म केलं भागिले 2 केलं तर 0.5। हे तुमची खालच्या वर्ग मर्यादेमधनं 0.5 वजा करा,
साठ ने शून्य पूर्णांक पांच वजा के किती एकोणसाठ पूर्णांक पांच आणि वरच्या वर्ग मर्यादेमध्ये अधिक करा चौसष्ट मध्ये अधिक करा चौसष्ट पॉइंट पांच म्हणजे काय रे या वर्गाचा सलग वर्ग एकोणसाठ पूर्णांक पांच ते चौसष्ट पूर्णांक पांच आणि लक्षात पॉइंट पांच काय केला एक भागिले दोन या दोघाच्या या चौसष्ट आणि पासष्ट मध्ये एकचा फरक आहे पुढच्या वर्गाला हे पहिल्या वर्गाला जे केलं तेच सगळ्या वर्गाला करत जायचं यातनं शून्य पूर्णांक पाच वजा करा चौसष्ट पूर्णांक पाच यात अधिक करा एकोणसत्तर पूर्णांक पाच चौसष्ट पॉईंट पाच ते एकोणसत्तर पॉईंट पाच इथेही करा यातनं वजा करा सत्तर म्हणणं एकोणसत्तर पॉईंट पाच यात अधिक करा चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच आलं यातनं वजा करा पॉईंट पाच चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच यात अधिक करा एकोणऐंशी पूर्णांक पाच आलं ऐंशीतनं वजा करा एकोणऐंशी पॉईंट पाच त्यात अधिक करा ऐंशीतनं वजा केलं एकोणऐंशी पॉईंट पाच चौऱ्याऐंशीमध्ये अधिक करायचा चौऱ्याऐंशी पॉईंट पाच त्यातनं वजा करा चौऱ्याऐंशी पॉईंट पाच त्यात अधिक करा एकोणनव्वद पॉईंट पाच असे सगळे वर्ग सलग करून लिहिलेले आहेत कारण रे कारण आहे का नाही समजले वर्ग कसे सलग करतात वर्ग सलग करणे हे कंपल्सरी आहे लक्षात ठेवा नसतील तर असतील तर काय आनंदच आहे ही वाहनांची संख्या दिली आहे आपल्याला आता काय करू आपण संचित वारंवारता काढू हा दहा तसा तसा इथे लिहितो दहा अधिक चौतीस चव्वेचाळीस डायरेक्ट लिहितो आता मागच्या दोन उदाहरणामध्ये मी अधिक करून दाखवलं तुम्हाला तुम्हाला समजावं म्हणून आता दरवेळेस तसं करायची गरज आहे का नाही तुम्हाला माहिती झालंय आता असं लिहिलं तरी चालतंय चव्वेचाळीस अधिक पंचावन्न नव्याण्णव नव्याण्णव अधिक पंच्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी अधिक दहा एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव अधिक सहा दोनशे आलं किती आलं इथं दोनशे काय दोनशे यांची किंमत काय असते यन हे एकूण वारंवारता समाप एफ आय बरोबर एन बरोबर दोनशे पुढे आता एन छेद दोन काढावं लागेल आम्हाला त्याच्या निम्मा करावं लागेल ना कारण मध्य म्हणजे मध्यावर असतो जवळजवळ दोनशेच्या निम्म केलं शंभर आलं एन छेद दोन बरोबर दोनशे छेद दोन बरोबर शंभर संचित वारंवारता शंभर पेक्षा मोठी जवळची किती आहे बघा आता हा शंभर बघायचं ह्यात शोधायचं कुठं आहे का दहापेक्षा मोठा आहे शंभर चव्वेचाळीसपेक्षा मोठा आहे शंभर नव्याण्णवपेक्षा मोठा आहे शंभर नव्याण्णव नाही तर पुढं बघा एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे ह्या दोघातला कोणता घ्यायचा त्याच्या जवळचा पण त्याच्यापेक्षा मोठा एकशे चौऱ्याऐंशीचा आहे ना जवळचा खरा आहे पण लहान आहे हा एकच लहान आहे ना पण हा मात्र जवळजवळ चौऱ्याऐंशीनं मोठा आहे तसं नाही करायचं मोठाच घ्यावा लागतो म्हणून हा एकशे चौऱ्याऐंशी जवळचा मोठा घ्यायचा एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी ही शंभर पेक्षा मोठी जवळची आहे म्हणून ही एकशे चौऱ्याऐंशी असणारा वर्ग कोणता पंच्याहत्तर ते एकोणऐंशी हा मध्यक वर्ग असतो द्यायचं इथं म्हणून ही संचित वारंवारता ही म्हणजे कोणती एकशे चौऱ्याऐंशी हे पंच्याहत्तर ते एकोणऐंशी या वर्गात आहे म्हणून पंच्याऐंशी ते एकोणऐंशी हा मध्यक वर्ग आहे पण आता पंच्याहत्तर ते एकोणऐंशी लिहायच्याऐवजी हे लिहिलं तरी चालते बरं का आता चौऱ्याहत्तर पॉईंट पाच ते एकोणऐंशी पॉईंट पाच हा काय आहे मध्यक वर्ग आता खरा हा विचारात घ्यायचा हा नाही घ्यायचा हा घ्यायचा विचार कारण खालची वर्ग मर्यादा म्हणताना ही घ्यावी लागेल आम्हाला बरोबर आहे ठीक पुढे बघा आता किमती ह्या मध्यक वर्ग झाला चौऱ्याहत्तर पॉईंट पाच ते एकोणऐंशी पॉईंट पाच हा मध्यक वर्ग झाला त्याची वारंवारता किती आहे मग पंच्याऐंशी म्हणून एफ काय झाला पंच्याऐंशी त्याच्या आधीचा वर्ग कोणता एकोणसत्तर पॉईंट पाच ते चौऱ्याहत्तर पॉईंट
त्याची संचित वारंवारता बघायची किती आहे 99 म्हणून इथे सी एफ लिहितो मी सी एफ ह्या ज्या किमती मिळालेत ते या ठिकाणी लिहितो मागच्या वेळेस मी सगळं लिहिलं होतं एल बरोबर काय मध्यक वर्गाची खालची मर्यादा वगैरे सगळं इतकं लिहायची गरज नाही तुम्ही आता तुम्हाला माहिती झाले तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आता म्हणून एल बरोबर एल म्हणजे काय असतो मध्यक वर्गाची खालची वर्ग मर्यादा सलग केलेली लिहायची बरं का 74.5 एन बरोबर 200 पाहिजे एच बरोबर 5 कुठे आहे रे 5 कशावरून 5 हा नाही बरं का विचारात घ्यायचा वर्ग मध्यक वर्ग म्हणजे हा घ्यायचा आता हा नाही हा घेतला तरी 79 वजा 75 केल्यावर 4च येते पण हा केल्यावर बा किती येते 79.5 वजा 74.5 केले काय येते 5 येतोय फरक आहे ना दोघांमध्ये म्हणून हा घ्यायचा विचारा म्हणून एच बरोबर किती 5 एफ बरोबर किती आहे रे 85 सी एफ बरोबर किती आहे रे 99 सूत्र लिहायचं आणि सूत्राच्या सगळ्या किमती काय सूत्र आपलं मध्य बरोबर एल अधिक कंसात एन छेद 2 वजा सी एफ छेद एफ गुणिले एच एल 74.5 अधिक कंसात एन छेद 2 म्हणजे 200 छेद 2 वजा 99/85 × 5 ह्या किमती ठेवू 74.5 अधिक 200/2 100/99/85 × 2 74.5 अधिक 100/99 1/85 × 5 5 ने याला भागा 5 × 5 5 17 85 1/17 1/17 म्हणजे 0.058 करून बघायचं कच्च्या कामामध्ये ह्या दोघांची करा बेरीज 74.558 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली जवळपास अंदाजित किती लिहिणार 74.558 आले म्हणजे हा 0.5 पेक्षा मोठा आहे म्हणून आधीचा एक वाढून द्यायचा 74 काय करा 75 कारण वाहनं कधी अर्धी असतील का वाहन अर्ध असतं का नाही म्हणून वाहनांची संख्या अर्धी कधीच नसते वाहनांची संख्या अर्धी कधीच नसते पण या ठिकाणी मध्यक आपण गतीचा काढतोय खरी वाहने नाहीत खरी ही गती आहे गती म्हणजे किलोमीटर पर तास या गतीनं वाहनं धावतात या गतीनं वाहने धावतात म्हणून दिलेल्या नोंदीची मध्यक बरोबर 75 किलोमीटर पर तास 75 किलोमीटर पर तास या गतीने वाहने धावत आहेत अडचण बघानो काही नाही ठीक आहे आणखी तरी एक उदाहरण आपण पाहू प्रश्न क्रमांक 4 विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे दिव्यांची संख्या हजारात दिलेली आहे आणि कारखान्याची संख्या दिलेली आहे 30 ते 40 हजार आहे बघा इथं 30 ते 40 हजार दिवे तयार करणाऱ्या कारखाने 12 आहेत 40 ते 50 हजार दिवे तयार करणारे 35 कारखाने 50 ते 60 हजार दिवे करणारे 20 कारखाने अशा प्रकारे ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला काय करायचं त्यावरून दिव्यांच्या उत्पादनांचा मध्यक काढायचा दिव्यांच्या उत्पादनांचा मध्यक काढायचा आहे कसा काढणार बोला पहिल्यांदा काय करणार तुम्ही ही जी सारणी दिली ना त्या सारणीमधले वर्ग बघायचे सरग आहेत का रे बघा 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 40 ते 40 50 म्हणजे वर्ग सलग आहे 4 म्हणजे एक काम आमचं कमी झालंय वर्ग सलग करण्याचं ठीक आहे मग अगोदर काय करणार आता तक्ता तयार करणार तक्त्यामध्ये कसा तक्ता उभा तक्ता तयार करू पहिला दिव्यांची संख्या पहिला कॉलम दुसरा कारखान्यांची संख्या आणि तिसरा कॉलम काय असेल संचित वारंवारता आला का आता ठीक आहे तक्ता तयार केला
ह्या तक्त्यामध्ये आता दिव्यांची संख्या, इथं जे आडवे जे वर्ग आहेत ते फक्त मी उभे वर्ग लिहिले. कारखान्यांची संख्या प्रत्येक याला वर्गात किती आहे ती मी इथे लिहिलेली आहे उभी. संचित वारंवारता काढायची, अगोदर हा 12 आहे तसा इथे 12, 12 अधिक 35 किती 47, 47 अधिक 20 67, 67 अधिक 15 किती 82, 82 अधिक 8 90, 90 अधिक 7 97, 97 अधिक 8 105 किती 105. हा 105 म्हणजे काय झाला, एन झाला एन. म्हणून येथे एकूण वारंवारता समेशन ऑफ एफ आय म्हणजे एन किती आला 105. हे 105 निम्म करायचं, आता 105 अर्ध करायचं, एन छेद 2, 105/2 म्हणजे 52.5. शोधा ह्यात 52.5 कुठं येते, हा 52.5 पेक्षा लहान आहे, हा सुद्धा 52.5 पेक्षा लहान आहे, हा 52.5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 52.5 जवळची मुठ्ठी कोणत्या वारंवारता, संचित वारंवारता 67. संचित वारंवारता 52.5 पेक्षा मोठी जवळची किती आहे 67. म्हणून ही संचित वारंवारता असणारा कोणता वर्ग आहे 50/7. हा वर्ग काय झाला, मध्यक वर्ग. म्हणून ही संचित वारंवारता 50/7 या वर्गात आहे, पण 50/7 हा मध्यक वर्ग आहे. कोणता वर्ग मध्यक वर्ग आहे 50/7 लिहितो मी इथं मध्यक वर्ग. त्याची वारंवारता किती आहे 20 आहे, म्हणून हा काय असेल एफ असेल आमचा. त्याच्या आधीचा वर्ग कोणता 40/50, त्याची वारंवारता त्याची संचित वारंवारता किती आहे 47, तिला सी एफ लिहायचं. सूत्रामध्ये जे जे लागते काय काय लागतो एल, त्याची किंमत काढू आपण. एल म्हणजे काय रे, मध्यक वर्गाची खालची सीमा 50, पण एल बरोबर 50. एन काल नाही आपण 105. एच मध्यक वर्गाचे वर्गांतर, 60/50 10, पण एच बरोबर 10. मध्यक वर्गाची वारंवारता म्हणजे एफ 20. मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता म्हणजे सी एफ किती आहे 47. सूत्र लिहा, किमती भरा त्यामध्ये, एल अधिक एन छेद 2 वजा सी एफ भागिले एफ गुणिले एच. एल किती आहे 50, अधिक 105/2, यांची किंमत 105 आहे, छेद 2 वजा सी एफ 47/2 गुणिले एच 10 बरोबर 50, अधिक 105/2 52.5 वजा 47/20 गुणिले 10. 50 अधिक 52.5 वजा 47/5.5/20 गुणिले 10. दोघांचा भागाकार करून गुणिले 10 करा, किंवा ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल केला, 55/2 राहिलं, 5.5/2 राहिलं, 5.5/2 म्हणजे 2.75. काय या दोघांची बेरीज 52.75 काय 1000, हजारात आहेत दिवे. हे 30 ते 40 हजार आहे, 40 ते 50 हजार आहे, कारण 1000 कॉमन दिलाय. पण 52.75 हजार म्हणजे कसं रे, 52,750 एवढे दिवे तयार केले जातात, म्हणजे उत्पादनाचा मध्यक 52,750 दिवे हा आहे. बोला काय अडचण, अडचण आहे काय, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं, सराव संच 6.2 म्हटला. दुसरा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न आपण सोडवला, आज तिसरा आणि चौथा सोडवला आहे ना आपण. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय झालंय, मध्यक कसा काढायचा ते आपण सविस्तर 4 उदाहरणे घेतलेली आहे.
चांगला माहिती जाणार असेल तुम्हाला, पण सूत्र पाठ पाहिजे, सूत्रात किमती भरता आल्या पाहिजे, आकडेमोड करता आली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे सगळं लक्षात. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा भाग पाहू, तो म्हणजेच बहुलक कसा काढायचा. मध्य पाहिला, मध्यक पाहिला. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे तीन आहेत सध्या आपल्याकडे. कोण कोणती? कोण कोणती? मध्य, मध्यक आणि बहुलक. त्यातल्या मध्यकाला आपण त्यासाठी सहा उदाहरणे घेतली. तीन प्रकार आहेत त्यामध्ये पद्धती, प्रत्येक पद्धतीची दोन उदाहरणे घेतली. त्यानंतर मध्यक काला आपण, मध्यकाला एकच प्रकार आहे म्हणून एकच पद्धत आहे म्हणून याची चार उदाहरणे घेतली आपण. आणि पुढे आपण बहुलक पाहू. पुढील व्हिडिओमध्ये आपण बहुलक कसा काढायचा, बहुलक म्हणजे काय, तसा काढला आपण नव्या इयत्तेमध्ये, पण अवर्गीकृत वारंवारते वर्ण काढलाय. आता आपल्याला वर्गीकृत वारंवारते वर्ण बहुलक कसा काढायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. त्याचं सूत्र पाहू, सूत्रामध्ये किमती कशा भरायच्या, त्या किमती कशा तक्त्यामधून ठरवायच्या, हे सगळं सविस्तर आपण पाहू. तोपर्यंत सराव संच 6.1 आणि सराव संच 6.2 मधील उदाहरणे आणि त्यालाच बरोबर प्यारलं असणारी, तशीच असणारी मध्य आणि मध्यकची उदाहरणं संकीर्ण प्रश्नसंग्रहात जेवढी असतील तेवढी तुम्ही सोडवा.